बचत गटाच्या महिलांना घर बसल्या छोटे मोठे उद्योग सुरू करण्याची प्रेरणा देऊन त्यांनी उत्पादित झालेल्या तयार मालाला हक्काची शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देऊन या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रदर्शन कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवाला कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या गोदाकाठ महोत्सवात जवळपास 1 कोटीच्या आसपास उलाढाल झाली आहे. शुक्रवार 6 जानेवारी पासून सुरू झालेल्या या गोदाकाठ महोत्सवामध्ये कोपरगाव शहर व तालुक्यातील बचत गटांच्या महिलांचे विविध प्रकारच्या तयार मालांचे एकूण 267 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. गोदाकाठ महोत्सवाच्या आयोजक प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ चैतालीताई काळे यांनी बचत गटांच्या महिलांना अतिशय अल्प दरात ना नफा ना तोटा या धर्तीवर स्टॉल्स उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महिला बचत गटांचा मोठा प्रतिसाद मिळालाय. ज्याप्रमाणे बचत गटाच्या महिला 2 वर्षापासून या गोदाकाठ महोत्सवाची वाट पाहत होते त्याप्रमाणे नागरिक देखील गोदाकाठ महोत्सवाची प्रतीक्षा करीत होते. त्यामुळे 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या गोदाकाठ महोत्सवाला बचत गटाच्या तयार मालाची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे 4 दिवसात 1 कोटीच्या आसपास उलाढाल या महोत्सवातून झाली आहे. गोदाकाठ महोत्सवात विविध प्रकारच्या वस्तूंच्या विक्रीबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन नागरिक मंत्रमुग्ध होताना दिसून आले. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पुस्तकाचं महत्व अधोरेखित करणाऱ्या संकल्पनेवर आधारित करण्यात आलेल्या विशेष सजावट गोदाकाठ महोत्सवाला भेट देणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या गर्दीच्या गोदाकाठ महोत्सवानं गर्दीचा उच्चांक केला होता. यावेळी बचत गटाच्या स्टॉलधारक महिलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आयोजकांचे आभार मानले आहे तर भेट देणाऱ्या नागरिकांनीही गोदाकाठचे कौतुक केले आहे. या गोदाकाठ महोत्सवामधील काही महिला आहेत ज्या ज्यांनी आपले या ठिकाणी स्टॉल लावलेले आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. कसला स्टॉल लावला आहे? आम्ही आप्यांचा लावलेला आहे, आम्ही पालक भजनचा लावलेला आहे. आम्ही असं उत्सुक होतो, असं वाटतो का कधी येणार आहे परत हेच काम आम्हाला. कसा प्रतिसाद मिळाला आहे तुम्हाला या वर्षी? एकदम भारी भेटलेला आहे, भरपूर सहकार्य झालेलं आहे सगळ्यात. पुढच्या वर्षी लावणार का? परत लावणार आहे, आम्हीच लावणार आहे परत स्टॉल. 4 वर्षापासून असाच प्रतिसाद पुढच्या वर्षी मिळावा अशीच इच्छा आहे. या गोदाकाठमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असे स्टॉल आहे तो म्हणजे मांड्याचा. या ठिकाणी मांडे बनवण्याची प्रक्रिया चालू आहे. तुम्ही दृश्यामध्ये पाहू शकता कशा प्रकारे मांडे बनवले जात आहे आणि यासाठी खूप गर्दी होते असते खवयांची. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. ताई, नेमकं मांड्याची आपण स्टॉल लावला आहे काय सांगाल? आम्हाला खूप छान वाटलं, आम्हाला ताईंनी आम्हाला म्हणजे संधी दिली त्याचा खूप आम्ही लाभ घेतला, खूप छान वाटलं, धन्यवाद. किती वर्ष आहे तुमचं या ठिकाणी स्टॉल लावण्याचं? पहिलंच वर्ष आहे. प्रसिद्धात खूप छान भेटला, एकदम मस्त वाटलं. पुढच्या वर्षी लावणार स्टॉल परत? नक्की लावणार, 100% लावणार आम्ही. काय सांगणार आज या इंदिरा महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे, काय सांगाल? त्यांचे मी खूप आभारी आहे, कोटी कोटी प्रणाम आहे मी त्यांना. त्यांनी आम्हाला हा चान्स दिला, त्यांनी दरवर्षी आम्हाला हा चान्स देऊ हीच विनंती. पुढच्या वर्षी सुद्धा आम्हाला चान्स देण्यात यावं या ठिकाणी स्टॉल लावण्याचा, अशा प्रतिक्रिया या महिलांकडनं येत आहेत. व्हेज लॉलीपॉपचे स्टॉल लावण्यात आलेले आहे महिलांकडून, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही, किती वर्ष तुमचं या ठिकाणी स्टॉल लावण्याचं आणि काय या ठिकाणी स्टॉल लावलाय? इंदिरा महिला संस्थेच्या बचत गटामार्फत आम्हाला काय त्यांनी फार छान संधी दिलेली आहे, कारण आम्ही 3 वर्ष कपड्याचा पण स्टॉल लावला पण त्याच्यापेक्षा खाऊ गेलेला आम्हाला स्टॉल लावण्यात लॉलीपॉप आप्पे यात आम्हाला खूप छान रिस्पॉन्स पण भेटलेला आहे. इंदिरा महिला मंडळाच्या वतीने बचत गटांच्या महिलांसाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि जे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे काय सांगाल तुम्ही? आम्हाला
आम्हाला म्हणजे खूप कमी दरामध्ये त्यांनी बचत गटाच्या मार्फत कमी दरामध्ये दिलेल्या संधीच्या त्याच्यामध्ये आम्ही फार आभारी आहोत. कमी अल्प दरामध्ये या ठिकाणी या महिलांना या ठिकाणी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अजून काही काही स्टॉल आहेत, आपण त्यांची भेट घेऊया. ताई, नेमका कसला स्टॉल लावलाय आणि कधीपासून लावलाय? किती वर्ष आहे तुमचं? मला 30 वर्ष झाले मी स्टॉल लावते. दरवर्षी लावते, पण मागच्या वर्षी करोनामुळं काही झालं नाही. आणि आत्ता मी मासवडीचा लावलेला आहे. बरीच भाकरी आहे, थालपीठ आहे, चुलीवरच्या भाकरी आहे. आणि खूप चांगला पुष्पाताईंनी आम्हाला प्रसिद्ध दिलेला आहे. आणि त्यांनीच प्रत्येक वेळेस आम्हाला टॉल, पहिला टॉल त्यांनी मलाच लावायला लावलं. मी पहिल्या स्टॉलला कापसे पैठणी जिंकलेली, मासवडीवर कापसे पैठणी जिंकली. म्हणजे तुम्हाला या स्टॉल बरोबर अजून बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात संधी आहे. आता पण आज पण मी टॉपला आहे, सगळ्यात जास्त टॉपला आहे मी. ही संधी कशावर देण्यात येते नेमकी? हे रेसिपीवर. माझी जी रेसिपी आहे ना, घरगुती आहे आणि बचत गटाची, त्याच्यामुळं मला जास्त हे नफा होतो इथं लावल्यामुळं. या ठिकाणी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने तुम्हाला जी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, काय सांगाल? ते पुष्पाताई आणि चतलेताईची मी खूप आभारी. त्यांनी इथं दरवर्षी आम्हाला हे वळण लावलं इथं लावायचं. सगळ्यात पहिल्या वर्षी मी ज्या वेळेस लावलं त्यावेळेसच मला त्यांनी सांगितलं का तू मासवडी बनव, कुठूनच शिकू नये पण तू बनव. तर पहिल्याच वर्षी मी मासवडी बनवली दादा, मला सगळ्या बाबतीत एक नंबर आला. त्यांनी डस्टबिन केलं होतं, ज्याच्या पहिल्याच वर्षी ज्याच्या टॉलवर जास्त खातान त्याच्या डस्टबिनमध्ये ज्याच्या चिठ्ठ्या निघाल त्याला पारितोषिक भेटत. तर माझ्या जास्त चिठ्ठ्या निघाल्यामुळं मला पारितोषिक भेटलं होतं पहिल्या वर्षी. तिसऱ्या वर्षी पण घेतलं मी पारितोषिक. आणि आज पण त्यांनी माझं नाव लिहून नेलेलं आहे, ते मला काही माहीत नाही आहे काय ते कशामुळं नेलं काय. निश्चित त्या ठिकाणी या महिलांना एक संधी उपलब्ध करून तर दिलीच आहे, मात्र त्यांना या ठिकाणी कसा प्रतिसाद मिळतो आणि कशा प्रकारे त्यांना बक्षीस दिलं जाईल जेणेकरून या महिलांचा प्रतिसाद आणि उत्साह वाढेल, ही याची देखील काळजी या महिला मंडळाच्या वतीने घेण्यात आलेली आहे. तुमचं नाव काय? रुपाली दत्तात्रय सोमासे. कुठला तुम्ही? ब्राह्मणगाव. आज या ठिकाणी तुम्ही मांड्याचा स्टॉल लावला आहे, कशा प्रकारे प्रतिसाद आहे लोकांचा? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आम्हाला मांड्यांसाठी. या ठिकाणी तुम्हाला महिला बचत गटाच्या वतीने, इंदिरा महिला बचत गटाच्या वतीने संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, काय सांगाल? पुष्पाताईंचे आभार मानते, त्यांनी चैतालीताईचे आभार मानते. त्यांनी गोदा काटला, मला पहिल्यांदा संधी दिलेली मांडे करण्याला. दरवर्षी कसा रोजगार उपलब्ध झालाय तुमचा? यातून व्यवसाय कसा झालाय? व्यवसाय चांगला झालेला आमचा, आम्हाला म्हणजे रिस्पॉन्स चांगला भेटलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी चैतालताईचे पुष्पाताईचे आभार मानते. या ठिकाणी बक्षीस भेटलंय, किती बक्षीस भेटलंय? पहिलं भेटलेलं आहे बक्षीस मला. पहिलंच वर्ष खूप आनंद होतोय मला. चैतालताईंचे आभार मानते, पुष्पाताईंचे आभार मानते, त्यांनी संधी उपलब्ध केली. नमस्कार, माझं नाव गौतम खंडीजोड. हे आमची सर्व शेवपाव, पुणेरी शेवपावची टीम. आम्ही एक पुण्याचा स्पेशल शेवपाव हा पदार्थ आणला आहे आपल्या कोपरगावमध्ये, आणि गोदाकाठमध्ये आपण हा स्टॉलमध्ये विक्रीसाठी आणला कस्टमरसाठी. कस्टमरला खूप चांगला आवडल्यामुळे खूप सारे लोकांनी प्रतिसाद दिला आहे. एक कस्टमरचे 2 कस्टमर, आज 10 कस्टमर, जे माझा या 3 दिवसामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मला मिळाला आहे. याच्या व्यतिरिक्त गोदाकाठमध्ये इतरांनीही सहभाग घ्यावा व त्याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. त्या शेवपावचं एक काउंटर आहे फडके हॉस्पिटल समोर धारंगाव रोडला, तर आपण नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. या गोदाकाठ उत्सवामध्ये मला जे लोकांपर्यंत पोचायचं होतं, जो माझा जो पदार्थ आहे शेवपाव हा लोकांपर्यंत पोचत, हा जो प्लॅटफॉर्म मला मिळाला गोदाकाठ, याच्यामुळे मी लोकांपर्यंत पोचू शकलो आणि याच्यामुळे माझ्या नवीन नवीन लोक आहेत जे जॉईन झाले पदार्थ खाण्यासाठी. मी या ठिकाणी पुष्पाताई यांचे धन्यवाद मानते. त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला आणि आमचा प्रोडक्ट सर्वांसमोर आम्हाला संधी दिली. धन्यवाद.
ठिकाणी गोदाकाठमध्ये काही नागरिक आलेले आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. या ठिकाणी तुम्ही गोदाकाठमध्ये आले आहात, काय वाटतंय, कशा प्रकारे प्रतिसाद आहे नागरिकांचा आणि तुम्हाला कसं वाटलं गोदाकाठ? दरवर्षीपेक्षा यावर्षी गर्दी प्रचंड प्रमाणात जास्त आहे आणि हा गोदाकाठ पूर्णतः शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. यामध्ये महिला बचत गटांना जास्त करून प्राधान्य मिळतं. त्यामध्ये त्यांनी जे गृहोपयोगी ज्या वस्तू बनवल्या असतात त्यांना त्या इथे प्रदर्शन करता येतात, एक प्लॅटफॉर्म तयार होतो इथे. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मधल्या काळात कोरोनामुळे जरा गोदाकाठ झाला नाही तर यावर्षी ती कमी भरून निघाली आणि माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कमिटीने अतिशय सुंदरपणे याकडे लक्ष देऊन अतिशय सुंदर असा गोदाकाठ हा पार पडलेला आहे. या ठिकाणी काही महिला आहेत, त्या महिलांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण. कसं वाटलं त्यांना गोदाकाठ? आज या ठिकाणी तुम्ही गोदाकाठमध्ये आलात, कसं वाटलंय? आम्हाला खूप छान वाटलं. एकाच छताखाली सर्व काही बघायला मिळाले, सांस्कृतिक कार्यक्रम मिळाले बघायला, तसेच विविध स्टॉलला भेट दिली, खूप छान वाटलं बघून. आणि हे असंच दरवर्षी गोदाकाठ महोत्सव भरावा अशी आमची इच्छा आहे. आणि त्यानंतर एवढं सगळं बघितल्यानंतर खाऊ गल्ली, तर इथं विविध महिलांनी खूप छान घरगुती पदार्थ बनवले होते, हे पण छान होते. नक्कीच या ठिकाणी जे सांस्कृतिक कार्यक्रम मी बघायला भेटले, तसेच जे लहान मुले आहेत त्यांना खेळण्यासाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या, तसेच खाऊगल्लीमध्ये जी घरगुती पद्धतीची मेजवानी होती ती या ठिकाणी नागरिकांना आवडत असल्याची पाहायस मिळालेली आहे. एकंदरीत पाहता हा गोदाकाठ हा कोपरगावकरांना भारावून गेलेला आहे असे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. ऐतिहासिक पौराणिक वारसा असलेल्या कोपरगावच्या गोदाकाठी माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गोदाकाठ महोत्सवातून बचत गटाच्या महिलांच्या अर्थकारणाला चालना यातून मिळाली आहे. गोदाकाठ महोत्सवाला या वर्षी नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे, काय सांगाल आणि काय आवाहन करा? गोदाकाठ महोत्सव 2 वर्षापासून झाला नव्हता आणि 20 साली झाला. त्याच्यानंतर आम्ही 22 सालाची तयारी केली, पण आम्हाला अचानक लॉकडाऊनच्यामुळे आम्हाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्याच्यामुळे 150 स्टॉल तर तेव्हाच बुकिंग झालं होतं आणि आता आम्ही ह्यावेळेला डिक्लेअर जेव्हा केलं तर आम्हाला फक्त 60 स्टॉल भरायचे होते, पण आम्हाला असं वाटलं होतं 210 स्टॉल भरपूर होतील, पण नंतर लक्षात आलं का जवळजवळ 265 स्टॉलचं बुकिंग झालं. आणि तालुक्यातून बचत गट तसेच खाजगी जे व्यावसायिक आहेत, महिला व्यावसायिक, त्यांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला. आणि जवळजवळ ह्या 4 दिवसामध्ये 1 कोटी रुपयाची उलाढाल झालेली असं दिसतंय. अजून फायनल आकडे आमच्याकडे आले नाहीत, पण आमच्या अंदाजाने 1 कोटी रुपयाची उलाढाल झालेली आहे. आणि ह्या जे खाऊगल्ली जो आहे एरिया, इथे 55 स्टॉल होते आणि आम्ही प्रत्येक माणसाला पदार्थ ठरवून दिले होते, त्यामुळे विविध प्रकारचे पदार्थ, उदाहरणार्थ कोथिंबीरवडी, हल्ली कोथिंबीरवडी घरी करायला महिलांना कंटाळा येतो किंवा ती कोथिंबीर निवडत बसायचं पण त्रासदायक वाटतं, किंवा आळूची वडी लावणं हा एक कठीण विषय असतो, पण महिलांना ते कंटाळा येतो, त्याच्यामुळे महिला पण करत नाही घरी. तर ते कोथिंबीरवडी झाले, कोथिंबीरचे थालीपीठ, त्याच्यानंतर आळूची वडी, नंतर मग मोमोज, पुरणाच्या पोळ्या, असे वैविध्यपूर्ण सगळे पदार्थ मिळाले. त्याचबरोबर गावठी पदार्थ जे आहे, आपण शहरी लोक म्हणतो त्यांना गावठी पदार्थ, उदाहरणार्थ कुळीची जी जिलेबी म्हणतात, तर ती सुद्धा इथे उपलब्ध होती. त्या स्टॉलला सुद्धा खूप गर्दी होती आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की महिला आणि खास करून तरुण वर्ग यांनी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि असंच आमच्या पाठीमागे राहून पुढच्या वर्षी पण आपण गोदाकाठ महोत्सव जेव्हा 1 जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भरू, त्यावेळेला सर्वांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि आम्हाला प्रोत्साहन आमचं वाढवावं, आम्हाला कार्यक्रमाचा फीडबॅक द्यावा, ही सगळ्यांना माझी विनंती. ही संकल्पना कशी अंमलात आली, तुमच्या कसे लक्षात आलं काय हे महिलांसाठी आपण केलं पाहिजे? ही गोष्ट अशी झाली की पूर्वी जुन्या लोकांना आठवत असेल का इथे प्रदर्शन भरायचं, साधारण महाशिवरात्रीच्या वेळेला भरायचं, पण डॉक्टर सी एम मेहता गेल्यानंतर इथं प्रदर्शन भरणं बंद झालं, कारण नंतर कोणी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला नाही. तर शंकरराव काळे साहेबांना याची खंत होती, ते मला नेहमी म्हणायचे की एवढी मोठी जागा होय आहे,
आणि त्या जागेचा काही उपयोग आपल्याला करता येत नाही. प्रदर्शन भरायचं पण प्रदर्शनाचं काही करता येत नाही आहे, कारण याचा पुढाकार घ्यायला कोणी तयार नाही आहे. तर मग मी साहेबांना म्हटली का आता बघा मी असं असं करू का, फूड फेस्टिवल या नावाने मी पहिल्या सुरुवातीला साधारण 2002 साली सुरुवात केली, तर त्या वर्षी 165 स्टॉल झाले होते. मला सगळ्यांनी पुष्कळ डिस्करेज करायचा प्रयत्न केला, पण मी म्हटलं पाहू आता थोड्या प्रमाणावर सुरुवात करू. सुरुवातीला सेलिब्रिटीज वगैरे बोलून आम्ही अशी सुरुवात केली. मग एकदा लोकांना आणि महिलांना, खास करून बचत गटाच्या महिलांना आम्ही प्राधान्य दिलं, कारण त्यांच्या मालाला बाजारपेठ नसते, मार्केटिंग त्यांचं होत नाही. या निमित्तानं त्यांचं मार्केटिंग सुरू झालं. मग महिलांना अंदाज आला का आपण काय करायला पाहिजे. महिलांना मी दिल्लीला, पुण्याला, नंतर मग मुंबईला असे चार पाच स्टॉल निवडून त्यांना घेऊन गेली, त्यांना दाखवलं का आपल्या महिला काय काय करू शकतात. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर महिलांना प्रोत्साहन मिळालं आणि उत्साह वाढला, आणि महिलांनी मग एक व्यवसाय सुरू करायला सुरुवात केली. तर याच्यामध्ये मी प्राधान्याने बचत गट आणि महिला बचत गट याच्यासाठी मी आग्रही असते. पण मग नंतर मला लक्षात आलं का काही काही घरगुती काम करणाऱ्या पण महिला आहे, घरगुती दुकानं असतात त्यांच्या घरातल्या घरात छोट्या प्रमाणावर, पण त्यांना मार्केटिंग होत नाही. मग त्यांना पण मी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. मग ते असं असं ते म्हणतात ना एकला चलो रे, मग तो रस्ता आपोआप बनत गेला आणि आता हे इथपर्यंत आलो आहे. आम्ही आता जवळजवळ आम्हाला 20 झालेले आहेत, हे 21 वर्ष आहे. आणि मला अत्यंत आनंद होतो का त्या काळातही मला सगळ्यांनी साथ दिली, आजही चिरंजीव आशुतोष आणि सौभाग्यवती चैताली यांना सर्व आनंदाने साथ देत आहेत, याचा मला अत्यंत आनंद होतो आहे. दरम्यान एकीकडे गोदाकाठ महोत्सव लहान मोठ्यांचं सर्वांचं आकर्षण केंद्रबिंदू ठरलाय. विशेष म्हणजे अगदी माफक दरामध्ये या महोत्सवात सर्वांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. कोपरगाव शहरात इतरही व्यापारी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात महोत्सव भरले जातात, मात्र यामध्ये सर्वसामान्यांना स्टॉल बुक करणे परवडत नाही. सामान्य व्यापारी व इतर नागरिकांसाठी विशेष असे कोणतेही आयोजन करण्यात येत नाही. अनेकदा या आयोजकांकडून व इतर तामजाम व सेलिब्रिटी आणण्यातच धन्यता मानण्यात येते. ठिकठिकाणी बाउन्सर तैनात करण्यात येतात, परंतु गोदाकाठ महोत्सवात कोणत्याही प्रकारचे बडेजावपणा दिसून आला नाही. काही आयोजक शहरातील मोठमोठी शैक्षणिक संस्थाने त्याचप्रमाणे राजकीय व्यक्ती यांचे स्पॉन्सरशिप घेऊन कार्यक्रम आयोजित करतात, परंतु याचा उपयोग सर्वसामान्यांना आयोजकांकडून होत नाही. मात्र गोदाकाठ महोत्सव हा सर्वसामान्यांचा महोत्सव म्हणता येईल. यामुळे गोदाकाठ महोत्सव इतरांसारखे ताम झाम न करता फक्त बाजारपेठ वृद्धीसाठी व सर्वसामान्यांना फायदा व्हावा यासाठी प्रयत्न होत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या पसंतीला गोदाकाठ उतरल्याचं दिसत आहे. कोपरगाव तालुक्यामध्ये गोदाकाठ उत्सवाला गेल्या शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने हा गोदाकाठ महोत्सव भरवण्यात येत असतो. दरवर्षी हा गोदाकाठ महोत्सव भरवण्यात येत असतो, मात्र 2 कोरोनाचे सावट असल्याकारणाने हा उत्सव कुठंतरी यामध्ये खंड पडला होता. आणि या कोरोनाचे सावट थाटावल्यानंतर या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली असून कोपरगावकरांनी या गोदाकाठ महोत्सवाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. आपण दृश्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी या गोदाकाठ महोत्सवाला गर्दी केलेली आहे. बचत गटांच्या महिलांना घर बसल्या छोटे मोठे उद्योग सुरू करण्याची प्रेरणा देऊन त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देऊन या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या वतीने हा गोदाकाठ महोत्सव भरवण्यात येत असतो. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या गोदाकाठ महोत्सवामध्ये कोपरगाव शहर व तालुक्यातील बचत गटांच्या महिलांच्या विविध प्रकारच्या तयार मालांचे 267 स्टॉल लावण्यात आलेले आहेत. बचत गटांच्या महिलांना अतिशय अल्प दरात ना नफा ना तोटा या तत्वावर हे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्टॉलला मिळत असून गोदाकाठ महोत्सवात विविध प्रकारच्या वस्तूंच्या विक्रीबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या विविध गुण दर्शन कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. एकंदरीत या गोदाकाठ महोत्सवासाठी या गोदाकाठ महोत्सवामध्ये कोपरगावकर हे भारावून गेल्याचे चित्र या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.